अप्पा काय हो, झोपला नाही तुम्ही? दमला असाल ना? नाही, मला अनिरुद्धशी बोलल्याशिवाय झोप नाही लागणार. अप्पा उद्या बोला त्याच्याशी, आता खरंच जाऊन पडा नाहीतर पाय दुखतील. नाही संजना, काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा बोलून मोकळं व्हावं, आणि हे सगळं आता या वयामध्ये मी अनुभवातून शिकलो. समोरच्याच्या मनाचा विचार करत गप्प बसलो ना तर कधी कधी नंतर उशीर होतो. आणि आता मला भीती वाटते की मी आज जर नाही बोललो ना तर उद्या काय बोलायचं होतं तेच आठवणार नाही. मी निरोप देते त्याला. नाही नाही, निरोप वगैरे काही नाही, मला त्याला एवढंच विचारायचं होतं की हे जे काही तो वीणा बरोबर काम करतोय ना, त्याला माहीत होतं का की ती व्यक्ती त्या आशुतोष कळकरची बहीण आहे म्हणून? आणि माहीत असेल तर मग त्याने हे ओढावून का घेतलं? आणि माहीत नसेल तर आता कळलंय ना, आता विचार कर म्हणावं. पण मलाही त्याचं दडपण आलंच आहे. आणि त्यानं काम सुद्धा कुठलं निवडलंय बघ ना. माझ्या माहितीप्रमाणे आशुतोषची बहीण हा त्यांच्या घरातला अत्यंत नाजूक विषय आहे. चुकून अनिरुद्धमुळे वीणाला त्रास झाला तर केळकर मंडळी अनिरुद्धवर अजून चिडतील. हे सगळं असं त्रांगडं असताना त्यानं तिच्याबरोबर काम करायचंच कशाला? त्याला दुसरी कुठली नोकरी मिळू शकत नाही का? हेच सगळं मला त्याच्याशी बोलायचं. त्याने नक्की केला असणार आहे हा विचार. तो सगळा विचार करूनच करतो आप्पा, फक्त त्याचं डोकं उलटीकडे चालत. ती सावध करण्याचा प्रयत्न केला तर तो ऐकणार आहे का? पण तरीही आपण त्याला सावध करायला हवं. आगीतून फुपाट्यात पडेल नाही तर तो, आणि जी काही पद उरली आहे ना समाजात तीही जाईल. आणि अशा एका पाठोपाठ एक नोकऱ्या हातातून जायला लागल्या ना तर त्याला कोणी दारातही उभं करणार नाही. आता अजूनही वेळ गेलेली नाही. त्याला कळलंय ना वीणा आशुतोषची बहीण आहे, तर मग त्यानं आता नाही त्याला माहीत होत. आणि तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे, आशुतोष आणि अरुंधतीला आवडणार नाही हे माहीत असून सुद्धा तो मुद्दाम करतोय. जाऊ दे अप्पा, शेवटी काय आपण सांगतो सांगायचं. मी तर सारखी बोलत असते, पण त्याचे कानच उघडे नसतील तर काय करणार आपण? मी सांगू का अप्पा, तुम्ही खरंच जाऊन आराम करा. मी परत बोलण्याचा प्रयत्न करते त्याच्याशी. नाही, मला झोप नाही लागणार त्याच्याशी बोलल्याशिवाय. बाप, उद्या सकाळी बोला त्याच्याशी, मी आठवण करून देईन तुम्हाला. अहो खरंच नाही, आज आधीच खूप झाले, तो अजून चिडू. ठीक आहे, देव भलं करो, दुसरं काय बोलणार. ओके, सी यू टुमॉरो, थँक यू, बाय बाय, गुड नाईट. या काय इथे काय करतेस का? माझ्यावर पाळत ठेवतेस? इतका रिकामा वेळ नाही आहे माझ्याकडे. अप्पा तुझी वाट बघत होते, त्यांना बोलायचं होतं तुझ्याशी, पण काय जो फोनच संपत नव्हता. शेवटी कंटाळून निघून गेले झोपायला. अच्छा ठीक, कोणाशी बोलत होतास एवढ्या रात्री? वेळ नाही आहे ना तुझ्याकडे, मग काय हे सगळं विचारत बसलीस? काळजी वाटते मला तुझी. काळजी कशाबद्दल? हे बघ, माझी काळजी करू नकोस, माझं उत्तम चाललंय. बर मग मला वीणाची काळजी वाटते असं समज. का तिची का काळजी? अगं एवढी ओळख तरी आहे का तुमची? तिचा काय एवढा पुळका? का माझ्या अवतीभोवती असणारे भयंकर संकटात असतात असं वाटतं तुला? संकटात तू येशील अनिरुद्ध. वीणा आशुतोष केळकरची बहीण आहे, त्या सगळ्यांना तिच्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे. जरा विचार कर, खड्डा समोर दिसत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालू नकोस. जमलं तर दुसरं काम शोध. का पण? अरे पण कशासाठी कॉम्प्लिकेट करायच्यात गोष्टी तुला? हे बघ, तू काय बोलतेस ना मला खरंच काही कळत नाहीये. सिरियसली? हा हा, तुला कळत नाहीये, तुला चांगलंच कळतंय मी काय बोलते.
अनिरुद्ध तू दुसरीकडे काही चूक केलीस तर कदाचित तुला दुसरी संधी मिळू शकेल, आणि इथे इथे तुझ्या हातून काही चूक झाली ना तर ते तुझ्यासाठी खूप जास्त इन्सल्टिंग असेल. आणि मुख्य म्हणजे कितीही झालं तरी इतकी वर्ष आशुतोष ती कंपनी चालवत होता, म्हणजे त्याचा से असणार, त्याचं मत विचारलं जाणार, त्याचं लक्ष असणार. त्यात तुम्हाला एकमेकांबद्दल अजिबात प्रेम वगैरे नाहीये. आणि तुझ्यामुळे जर त्याच्या बहिणीचा बिझनेस सफल झाला ना तर तो अजून चिडेल तुझ्यावर. चिडू दे, मी त्या आशुतोषच्या चिडण्याला काही भीक घालत नाही. मी वीणाच्या कंपनीमध्ये काम करणार आहे, बाकी मला काही माहित नाही. पण कशाला काय गरज आहे? हे बघ, मी काही चुकीचं करत नाहीये. मला मिळालेली सगळ्यात चांगली अपॉर्च्युनिटी मी घेतोय, आणि मी काही जरी केलं ना तरी ते तुम्हाला चुकीचंच वाटतं. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय आणि ते तिला आवडतंय, नाहीतर कशाला तिने मला पार्टनर म्हणून घेतलं असतं? कशाला माझ्यावर इतका विश्वास टाकला असता? नाही, तू लोकांचा विश्वास जिंकतोसच, ते येतं तुला, फक्त पुढे तू टिकवता येत नाही. काय अनिरुद्ध, वीणा म्हणजे मी किंवा अरुंधती नाहीये. अरुंधतीचा एकमेव आधार म्हणजे तू होतास. तू विश्वासघात केल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. मीही तुझ्यावर इमोशनली अवलंबून होते हे माहीत होतं तुला, पण वीणाचं तसं नाहीये. ती अतिशय सिक्युअर आणि इंडिपेंडेंट आहे. आणि मुख्य म्हणजे तिच्या आजूबाजूला तिच्या माणसांचं सेफ्टी नेट आहे. खूप आधाराचे आणि प्रेमाचे हात आहेत तिच्या पाठीवर, त्यामुळे ती काही तुझ्यावर अवलंबून नसणार आहे. तूच तिचं सर्वस्व वगैरे नसणार आहेस. हो, पण मी असं कधी म्हणालोय? काय अनिरुद्ध, इंडिपेंडेंट बायकांशी कसं वागायचं तुला कळतच नाही. इंडिपेंडेंट बायका तुला उर्मट आगाऊ वाटतात, कारण ते त्यांचे त्यांचे निर्णय घेतात, तुझी वाट बघत बसत नाही, आणि त्याचमुळे वीणाचं तुझ्याशी नाही जमणार. अगं, ते मी बघून घेईन ना. तू का इनसिक्युअर होतेस? का आता तुझी जागा कोणीतरी दुसरं घेतंय असं वाटायला लागलंय तुला? पण काळजी करू नकोस, मी माझ्या चुकांमधनं शिकलोय. मला फक्त करिअरवर फोकस करायचंय, मला माझा प्रोग्रेस हवाय, आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो. मग ते आशुतोष केळकरच्या बहिणीच्या कंपनीमध्ये काम करणं असलं तर ते सुद्धा.